नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मध्य वातावरण झाले आहे तर मित्रांनो काय कारण असणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो राजस्थानच्या नैऋत्य भागात चक्रीय स्थिती असल्याने उत्तर भारतासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे राजस्थानच्या नैऋत्य भागात चक्रीय स्थिती असल्याने उत्तर भारतासाठी भारतात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे यामुळे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे मध्य महाराष्ट्रात अशांत ढगाळ वातावरण असल्याने थंडी चांगली कमी झाल्या असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे राज्यात मागील काही दिवसापासून थंडीत चढ उतार होत आहे आठवड्यात कमी झालेला पारा पुन्हा वाढला आहे यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे येत्या चार ते पाच दिवस राज्यात थंडी कमी राहणार रा आहे शनिवारी तारीख दोन सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे निचांकी अकरा पॉईंट दोन अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली शनिवार सकाळपासूनच मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असल्याचे थंडी गायब झाल्याचे चित्र होते त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा ते सात अंश सेल्सिअसने वाढ झाली उत्तरेकडील पंतनगर येथे एक पॉईंट एक अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले शनिवारी तारीख तीन पासून पुढील दोन ते तीन दिवस बघा मित्रांनो तीन तारखेपासून पुढील दोन ते तीन दिवस उत्तरेकडील काही राज्यामध्ये उत्तरेकडील काही राज्यामध्ये हलक्या स्वरूप पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो बघा पुढील दोन ते तीन दिवस पुन्हा एकदा हवामान खात्याकडून उत्तरेकडील काही राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम राज्यातील वातावरणही होणार आहे परिणामी राज्यातील वातावरणावर होणार आहे कोकणात थंडी कमी झाल्याने किमान तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते मध्य महाराष्ट्रात थंडी कमी झाल्याने किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे या भागात तेरा ते अठरा मराठवाड्यात चौदा ते अठरा आणि विदर्भात अकरा ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदवले गेले आहे शनिवारी तारीख दोन सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमानात कंसात वाढ घट झालेलं तापमान ऐंशी सेल्सिअसमध्ये मुंबई सांताक्रुज बावीस सात अलिबाग वीस तीन रत्नागिरी वी बावीस पाच डहाणू वीस पॉईंट आठ पुणे सतरा नगर चौदा सात कोल्हापूर सतरा पॉईंट आठ महाबळेश्वर चौदा पॉईंट पाच मालेगाव पंधरा पॉईंट सहा नाशिक अठरा पॉईंट पाच सांगली अठरा पॉईंट दोन सातारा सतरा पॉईंट दोन सोलापूर सोळा पॉईंट सहा औरंगाबाद सोळा पॉईंट सहा बीड अठरा पॉईंट सात परभणी सतरा पॉईंट तीन परभणी कृषी विद्यापीठ चौदा नांदेड सतरा उस्मानाबाद चौदा पॉईंट तीन अकोला पंधरा पॉईंट सहा अमरावती सोळा पॉईंट चार बुलढाणा सोळा पॉईंट आठ चंद्रपूर चौदा पॉईंट दोन गोंदिया अकरा पॉईंट पाच वर्धा तेरा पॉईंट सात वर्धा चौदा पॉईंट शून्य यवतमाळ पंधरा तर मित्रांनो हे होते संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र